नमस्कार मी प्राची लुडबे ब्रुहन मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये तुम्हा विद्यार्थ्यांचे से हार्दिक स्वागत कोविड नाईन्टीनच्या कालावधीत शिक्षणाची गाडी रुळावरून घसरू नये हा हेतू लक्षात घेऊन ब्रहन मुंबई महानगरपालिकेने देशभरातील सर्व विद्यार्थ्यांना घरी बसून दर्जेदार शिक्षण प्राप्त व्हावे यासाठी एज्युकेशन फॉर ऑल इनिशिएटिव अंतर्गत बी एम एज्युकेशन हे चॅनेल सुरू केले आहे मुलानो तुम्हाला या चॅनेलचा नक्कीच लाभ होईल आज आपण या भागात इयत्ता आठवी स्कॉलरशिपमधील गणित या विषयातील एक महत्त्वाचा भाग पाहणार आहोत चला तर पाठायला सुरुवात करूया नमस्कार मी प्राची लुडबे तुमची व्हर्च्युअल टीचर आज तुम्हाला शिकवणार आहे पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे इयत्ता आठवीमध्ये विषय गणित म्हणानो आपला आजचा घटक आहे घटक दोन संख्यांवरील क्रिया स्कॉलरशिप गणितमधील आपला घटक घटक दोन संख्यांवरील क्रिया ह्या घटकाला आपण मागील भागात सुरुवात केली आहे मागील भागामध्ये दोन पॉईंट एकमध्ये एक भाग पाहिला आपण ह्या घटकातील आज दोन पॉईंट दोनमध्ये आपण पाहणार आहोत मसावी व लसावी मागील भागात आपण विभाज्यतेच्या कसोट्या पाहिल्या आज पाहणार आहोत मसावी व लसावी एस सी एफ अँड एल सी एम प्रथम आपण मसावी व लसावीबद्दल आपण जे आपल्या इयत्तामध्ये शिकलेला आहोत त्याची माहिती जाणून घेऊया मसावी म्हणजे काय लसावी म्हणजे काय दोन संख्यांच्या सामायिक विभाजकांपैकी सर्वात मोठ्या विभाजकास मसावी म्हणजे महत्तम साधारण विभाजक असे म्हणतात मसावी म्हणजे काय महत्तम साधारण विभाजक कमीत कमी दोन संख्या त्यांचे विभाजक काढायचे आणि त्यापैकी जो महत्तम असेल म्हणजे सर्वात मोठा शब्दावरूनच कळतं त्याला मसावी म्हणतात आता उदाहरण पाहूया चार व वीस यांचं मसावी काढायचा आहे समजा तर पहिले मी चारचे विभाजक लिहिले बघा विभाजक म्हणजे माहिती आहे ना तुम्हाला डिवायजस चारला कोणे कोणी भाग जातो एक आणि ती संख्या या सर्वांनी प्रत्येक संख्येला सॉरी एक आणि ती संख्या यांनी कुठल्याही संख्येला भाग जातच असतो तसे चारला दोननेही भाग जातो नंतर वीसचे विभाजक बघूया वीसला एकने जातो बेध्या वीस दोनने जातो चारने जातो पाचने जातो दहा दुने वीस दहाने आणि वीस वीस आता यांच्यामध्ये सामायिक विभाजक कोणते आहेत बघा बरं एक आहे दोघांमध्ये त्यानंतर दोन आहे दोघांमध्ये आणि चार आहे मग त्यातला सर्वात मोठ्यात मोठा कुठला चार तो झाला मसावी कळलं तुम्हाला आता ही झाली मसावी करण्याची विभाजक पद्धत मसावी काढण्याच्या तीन पद्धती आहेत विभाजक पद्धत त्यानंतर मूळ अवयव पद्धत व भागाकार पद्धत आता आपण त्याच दोन संख्यांचा मूळ अवयव पद्धतीने मसावी काढूया प्रथम चारचा मसावी पाहूया आपण त्यासाठी अवयव पाडायचे ह्या दोन्ही संख्यांचे अवयव पाडायचे पहिले चारचे अवयव पाडले बघा मी दोन गुणिले दोन त्यानंतर वीसचे अवयव पाडणार मी आता से अवयव काय येणार आहेत पहा बरं वीस अवयव चारा पंचा वीस ना मग चारचे आपण आधी अवयव लिहिले मी चारा पंचावीस चारचे अवयव बेदुने चार आणि मग पाच तर मी अवयव काय झाले चार दोन गुणिले दोन गुणिले पाच असे अवयव झाले ठीक आहे मग आता मूळ अवयव पद्धतीमध्ये काय असतं मूळ अवयव पाडल्यानंतर जे सामायिक अवयव आहेत त्यांच्या खाली खुणा करायचा जसं विभाजक पद्धती मच प्रमाणे आणि ते जे सामायिक अवयव आलेले आहेत त्यांचा गुणाकार करायचा त्यामुळे दोन आणि दोन आहे दोघांमध्ये बघा दोन दोनची एक जोडी त्यांचा गुणाकार केला स त्यांच्याबद्दल एक अवयव लावायचा जोडीतला एक लायचा आपण म्हणतो ना एक जोडी जोडी म्हणजे एक जोडी म्हणजे त्यामध्ये दोन घटक असतात त्यानंतर दो दुसरी दोनची जोडी आहे आणि त्या दोघांचा दोन आणि दोन गुणाकाराला चार बघा विभाजक पद्धतीने सुद्धा आणि मूळ अवयव पद्धतीने सुद्धा तेच उत्तर आलेलं आहे तिसरी पद्धत आहे भागाकार पद्धत डिव्हिजन मेथड फॉर फायंडिंग एस सी एल तर ह्या पद्धतीने आपण इथे ह्या दोन संख्यांचे आपण मसावी काढून बघूया एकशे चव्वेचाळीस आणि दोनशे बावन्न ह्या पद्धतीमध्ये काय करायचं असतं तर जी एकशे चव्वेचाळीस आणि दोनशे बावन्न ज्यांचं मला मसावी काढायला सांगितलं आहे त्यातली लहान संख्या भाजक घ्यायची असते डिवायझर आणि मोठी संख्या घ्यायची असते भाज्य प्रथम आणि भाग लावायचा एकशे चव्वेचाळीसला एकशे चव्वेचाळीस एके एकशे चव्वेचाळीस इथे भाग लावला आहे पहा इथे भाग लावून इथे एक उत्तर आलेलं आहे पहा भाग लावून ही वजाबाकी जी आली एकशे दोनशे बावन्नमधून एकशे चव्वेचाळीस गेले एकशे आठ उरले तर बाकी राहिली शिल्लक बाकी शून्यईपर्यंत भागार करत जायचं मग जी बाकी आली ती नवीन भाजक आणि जो पहिला जो भाजक होता त्याला भाज्य करायचं बघा हा भाज्य झाला आता एकशे आठने भाग लावायचा एकशे आठ एके एकशे आठ पुन्हा वजाबाकी केली एकशे चव्वेचाळीसमध्ये एकशे आठ गेले छत्तीस उरले अजूनही बाकी शून्य आली नाही आता मी एकशे आठला भाज्य केलं आणि पुन्हा भाग लावला आता छत्तीस भाजक आणि एकशे आठ भाज्य ठीक आहे आता छत्तीसचा पाडा मी एकशे आठ इपर्यंत एक म्हटलं छत्तीस त्रिक एकशे आठ आहे बघा इथे बाकी शून्य आली ठीक आहे आता म्हणजे छत्तीसने जेव्हा मी भागलं तेव्हा बाकी शून्य आली मग इथे ज्या भाजकामुळे इथे तीन भाजक आहेत वेगवेगळे पहिला दोन संख्यातली लहान संख्या मग पुन्हा भाजकाला जी बाकी होती ती परत भाजकाला जी बाकी होती ती ज्या भाजकामुळे बाकी शून्य येते त्या भाजकाला मसावी म्हणतात आणि त्यामुळे इथे मसावी काय असणार एक आहे एकशे चव्वेचाळीस व दोनशे बावन्नचा मसावी छत्तीस आहे तर ही आहे भागाकार पद्धत म्हणजे काही संख्या एवढ्या मोठ्या असतात की त्यांचे अवयव पाडणार आपल्याला कठीण जातं अवयव पद्धतीने किंवा विभाजक शोधणे अशा वेळेला भागार पद्धतीने आपण मसावी काढू शकतो अजून काही आपण गुणधळ पाहूया आता लसावीबद्दल बघूया दोन सामायिक दोन संख्यांच्या सामायिक विभाज्यांपैकी लसावी म्हणजे काय लघुत्तम साधारण विभाज्य आता विभाज्य लायचे आणि लघुत्तम तर दोन सामा संख्यांच्या विभाज्यांपैकी जो लहान असेल सामायिक विभाज्यांपैकी जो लहान असेल त्याला लघुत्तम साधारण विभाज्य असे म्हणतात ल सावी पाहूया आपण उदाहरण पुन्हा त्याच संख्या मी घेतल्या चार आणि वीस आता त्यांचं विभाज्य चारचे विभाज्य म्हणजे काय चारच्या पटीतील संख्या चारच्या पटीतील संख्या म्हणजे चारचा पाडाच लिहायचा आपण चार धाय चाळीस पचपर्यंत पण चार धाय चाळीसपर्यंत पाडा संपतो त्याच्याही पुढे संख्या आहेत ना म्हणून मी डॉट 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 केले म्हणजे विभाज्य जे आहेत ते संपत नाहीत विभाजक नेमकेच असतात विभाज्य संपत नाहीत मग वीसचं विभाज्य म्हणजे वीसचा पाडा वीस एके वीस वीस दोन चाळीस वीस रे साठ असं करत करत डॉट डॉट मग त्यातून सामायिक विभाज्य लिहायचे सामायिक विभाज्य बघा कोणते कोणते आहेत यामध्ये पहिला आहे वीस आहे दोघांमध्ये पहा आहे ना इथे नंतर दोघांमध्ये चाळीस आहे दिसतोय तुम्हाला इथे आणि असे पुढे येत राहणार बरोबर ना त्यामुळे मग ते मग किती लिहिणार आपण म्हणून डॉट डॉट केले मी आणि त्यातून आता सर्वात लहान विभाज्य कोणतं आहे बघा वीस आहे तो झाला लसावी ही झाली विभाज्य पद्धत आता इथे सुद्धा दोन पद्धती आहेत विभाज्य पद्धत आणि मूळ पद्धत भागाकार पद्धत लसावीसाठी नाही आहे आता मूळ पद्धत पाहूया मूळ पद्धतीमध्ये पुन्हा मी त्याच संख्या घेतल्या आहेत पुन्हा मी चारचे अवयव पाडले वीसचे अवयव पाडले आणि लसावीमध्ये काय करावं लागतं माहिती आहे बाळानो मसावीमध्ये आपण काय केलं सामायिक अवयव जे आहेत ते घेतले बरोबर एक जोडी आणि दुसरी जोडी बेदुने चार गुणाकार आणि एक असामायिक अवयव उरला आहे उरला आहे ना मग तोसुद्धा घ्यायचं म्हणजे लसावीमध्ये काय असतं सामायिक अवयव व असामायिक अवयव दोघांचा गुणाकार सर्व घ्यावा लागतात म्हणजे मसावी मग अशी चार आला होता आपला तोही घेतला आणि असामायिक अवयवही घेतले आपण आणि त्यांचा गुणाकार म्हणून लसावी इथे वीस आला म्हणजे मसावी चार होता महत्तम साधारण विभाजक आहे त्यामुळे आपल्याला वाटतं एखाद्या सांग दोन संख्यांचा मसावी मोठा असेल महत्तम उलट असतं महत्तम म्हणजे मसावी लहान असतो आणि लसावी मोठा असतो कारण त्यामध्ये आपण असाधारण घटक जे आहेत की असामायिक तेही घेतो ठीक आहे आता आपण काय करणार आहोत लसावी व मसावी यांचे काही गुणधर्म आहेत ते पाहूया आता आपण व्याख्या पाहिला पाहिल्या लसावी मसावी कसा काढायचा ते पाहिलं आता काही गुणधर्म पाहूया दोन जर दो क्रमवार समसंख्या आपण घेतल्या दोन क्रमावार समसंख्या म्हणजे काय समज दोन आणि चार आहेत किंवा इथे बघा मी दहा आणि बारा घेतलं आहे तर त्यांचा मसावी काय असणार आहे दोनच असणार आहे कारण बघा ना दहा जे आहे त्यामध्ये दहाचे अवयव काय पाच जुने दहा नंतर मग बाराचे अवयव काय सहा जुने बारा मग तुम्ही म्हणाल मग बघा आता मी तोंडीच म्हटलं आहे ना पाच जुने दहा आणि दहा जुने बारा दोन सामायिक आहे बरोबर आणि पाच आणि सहामध्ये काही सामायिक नाही आहे बरोबर ना आणि त्यामुळे त्यांचा मसावी आला दोन पण लसावी किती असणार आहे त्यांचा त्यांचा लसावी आपण काढून पाहूया आता इथे बघा मी अवयव लिहिले तुमच्यासाठी आपल्याला कळण्यासाठी दहाचे अवयव लिहिले पाच जुने दहा आणि बाराचे लिहिले सहा दुने बारा, बारा। तर मसावी आला आहे दोन हे कळलं आपल्याला पण हे असामयिक अवयव आहेत ना लसावीमध्ये तेही येणार त्यामुळे लसावी काय येणार आहे पाहूया आपण लसावी आधी असा सामायिक अवयव लिहिले आपण दोन दोनची जोडीबद्दल एकच लायचं असतो मग असामायिक अवयव पाच आणि सहा आहेत त्यांचा गुणाकार करूया सर्वांचा पाच जुने दहा दहा सक साठ आला आहे लसावी बरोबर साठ आला आहे लसावी आता संख्यांचा गुणाकार काय येणार त्या दहा आणि बाराचा एकशे वीस मग साठ काय आहे एकशे वीसच्या निम्मे म्हणजे जर समसंख्या असतील क्रमवार तर त्यांचा लसावी हा संख्यांच्या गुणाकाराच्या निम्मे बरोबर मग संख्यांच्या गुणाकाराला मी एकशे दोनने गुणलं मी एकशे दोन गुणिले एकशे वीस बरोबर साठ आलेला आहे कळलं तुम्हाला हां दोन क्रमावर विषमसंख्या असतील तर काय तर विषमसंख्या तेरा आणि पंधरा उदाहरण घेतलं त्यांचा लसावी मसावी एकच येणार संख्या आहेत ना त्यांच्यामध्ये बघा तेराचे अवयव तेरा, चे तेरा, एके तेरा। चे एक तेरा पंधराचे काय पास्त्रिक पंधरा पडले पास्त्रिक पंधरा पाडले मी पण सामायिक काहीच नाही आहे अशा वेळेला एक लसावी किती त्यांच्या ते? गुणाकारा एवढा म्हणजे ते तेरा आणि पंधराचा गुणाकार एकशे पंच्याण्णव हा त्यांचा लसावी अजून काही गुणधर्म पाहूया आता सूत्र पाहूया आपण मन、लसावी म्हणून म्हणजे काय आपण मग पाहिलं सामायिक अवयव म्हणजे मसावी नाही का सामायिक अवयव म्हणजे मसावी आणि असामायिक अवयव यांचा गुणाकार असतो ठीक आहे सामायिक अवयव म्हणजे मसावी आपल्याला माहिती आहे म्हणून एक सूत्र मिळालं पहा लसावी बरोबर मसावी गुणिले असामायिक अवयवांचा गुणाकार मग असामायिक अवयवांचा गुणाकाराचं सूत्र पाहिजे आता आपल्याला असामायिक अवयवांचा गुणाकाराचं सूत्र काय तर आता असामायिक अयवांचा गुणाकार सूत्र बरोबर मसावीची बाजू बदलूया आपण गुणिले ना भागिले करूया काय येणार लसावी भागिले मसावी कळलं तुम्हाला हे एक आपल्याला इथे सूत्र मिळालं तर इथे जोडमूळ संख्यांच्या बाबतीमध्ये पाहूया आपण जोडमूळ संख्यांच्या बाबतीमध्ये काय असतं तर जोडमूळ संख्यांचा मसावी एक असतो व त्यांचा गुणाकार हा त्यांचा लसावी असतो उदाहरण नऊ आणि अकरा जोडमूळ संख्या म्हणजे काय एका पाठी एक येणाऱ्या दोन मूळ संख्या बरोबर ना दोनच्या फरकाने येणाऱ्या दोन मूळ संख्या नऊ आणि अकरा बघा तर मसावी त्यां सामाईक काहीच नाही आहे ना मसावी एकच येणार आणि गुणाकार काय आहे त्यांचा नऊ गुणले अकरा नव्याण्णव हा त्यांचा लसावी आहे मग सहमूळ संख्या बघूया सहमूळ संख्या म्हणजे ज्यांच्यामध्ये एक हाच त्यांचा एक हा जेव्हा सामायिक विभाजक असतो फक्त एक म्हणजे कुठल्याही तुम्ही संख्या घ्या तर त्यांचा मसावी एक एक हा मसावी एक असणार कारण एकनेच भाग जातो बघा इथे मी नव्वाने घेतलं घेतले त्यांच्यामध्ये एखाद सामायिक अवयव आहे लसावी हा त्यांचा गुणाकारा एवढा असणार आहे मी आपल्याला काही सूत्र पाह पाहिजेत या ठिकाणी पहिलं सूत्र मसावी गुणिले लसावी बरोबर दोन संख्यांचा गुणाकार हे एक सूत्र महत्त्वाचं आहे म्हणजे दोन संख्यांचा गुणाकार तुम्हाला दोन संख्या दिल्या असतील त्यांचा गुणाकार हा त्यांचा लसावी आणि मसावी यांच्या गुणाकारा एवढा असतो त्यामुळे जर तुम्हाला दोन संख्य संख्या दिल्या असतील आणि काही विचारलं असेल लसावी किंवा मसावी तर तुम्ही लसावी काढायचं असेल तर दोन संख्यांचा गुणाकार भागिले मसावी काढायचं किंवा मसावी काढायचं असेल दोन संख्यांचा गुणाकार भागिले लसावी काढायचं एक महत्त्वाचं सूत्र कळलं आहे आणि असामायिक अवयव काढायला काय सूत्र पाहिलं आपण आत्ताच पाहिलं लसावी भागिले मसावी कळलं तुम्हाला इथपर्यंत तर आता तुम्ही लसावी मसावीची सर्व उजळणी पाहिली आपण मागील भागामध्येही पाहिली होती आणि आपण मागील भागामध्ये त्यावर आधारित काही उदाहरणं पाहिली होती तर आता त्या पुढील उदाहरणं लसावी मसावी यावर आधारित पाहूया पुढचा प्रश्न आहे दोन संख्यांचा मसावी बारा व लसावी बहात्तर दिलेला आहे तर, दिले तर मोठी संख्या कोणती ते आत्ता आपल्याला इथे काय करायचं आहे दोन्ही लसावी मसावी दिलेलं आहे त्यामुळे लसावी तुम्हाला सूत्र माहितीच आहे असामायिक अवयव जर आपल्याला काढायचे असतील तर असामायिक अवयव बरोबर लसावी म्हणजे लसावीचं सूत्रच आहे की असामायिक अवयव बरोबर लसावी, बर लसावी भागिले मसावी मग आपण असं काढूया असामायिक अवयवांचा गुणाकार बरोबर कोणतं सूत्रबळानं कुठे वापरायचं हे जरा गणित करताना तुम्ही लक्षात घ्यायचं आहे तर लसावी दिलेला आहे बारा सॉरी बहात्तर आणि मसावी आहे बारा बारस बहात्तर हा आला असामायिक अवयवांचा गुणाकार मगाशी आपण अशा प्रकारचं उदाहरण केलं होतं बघा है ना तर असामायिक अवयवांचा गुणाकार जो आलेला आहे त्याची फोड करायची म्हणजे अवयव रूपात लिहायचं आणि आपल्याला मगाशी मी तुम्हाला संख्या काढताना सांगितलं होतं एक संख्या काढायची असेल किंवा पहिली संख्या एक संख्या म्हणजे पहिली संख्या काय करायचं संख्या काढताना मसावीने त्या असामायिक अवयवांची जे आपण फोड केलेली आहे ना त्याने एक एक वेळा गुणायचं एकदा बारा गुणिले तीन करायचं पहिली संख्या आणि आता मला दुसरी संख्या काढायची आहे दुसरी संख्या बरोबर बारा गुणिले दोन म्हणजे किती आला बारा चोवीस बारत्रिक छत्तीस आणि बारा दुने चोवीस या दोन संख्या मला आलेल्या आहेत पहा बरं तुमचं उत्तर कोणतं आहे तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता तुम्हाला दोन्ही तुमची वेळ संपली आहे बाळान दोन्ही पर्यायामधल्या आपल्याला दोन्ही संख्या आलेल्या दोन्ही दिल्या आहेत बघा पर्यायामध्ये छत्तीस पण दिली आहे चोवीस पण दिली आहे म्हणून उदाहरण सोडवल्यावर तुमच्या लक्षात येईल तुमचं उत्तर कोणतं आहे ते उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पाहूया पुढचा प्रश्न बारा व चोपन्नचा लसावी छत्तीसच्या किती पटीबरोबर आहे बघा कसा प्रश्न भेटलेला आहे पर्याय तुम्हाला दिलेला आहे असे बारा व चोपन्नचा लसावी बारा आणि चोपन्नचा आपल्याला लसावी काढावं लागणार आहे मग लसावी काढण्यासाठी आधी आपण त्यांचे अवयव पाडूया बाराचे अवयव लिहा बाराचे अवयव सहा दुने बारा म्हणजे बेत्रिक सहा गुणिले दोन मग चोपन्नचे अवयव पाडूया चोपन्न म्हणजे नऊ सक चोपन्न ना तर मी आपण नऊचे पाडूया तिन्त्रिक नऊ आणि सक म्हणजे सहाचे बेत्रिक सहा ठीक आहे मग आधी आपण लसावी काढूया लसावी बरोबर आधी मसावी काढावा लागतो ना मग आता लसावीसाठी बघा सामायिक घटक आहे का बघा त्याची एक जोडी नंतर तीन बघा सामायिक घटक आहे का आहे त्याची एक जोडी मिळाली आता उरलेले घटक बघूया दोन इथे एकटाच आहे मी घेणार तीन इथे दोन वेळा आहे मग म्हटलं मी तिथे जास्त वेळा आहे तो घ्यायचा तर तीन गुणिले तीन म्हणजे किती आलं पहा उत्तर आता आपल्याला विचारलं छत्तीसशा किती पटी बरोबर आहे आपण काय करूया आपण सर्वांचा गुणाकार इथे नको करूया आपण बे दुने चार सॉरी दोन गुणिले दोन बे दुने चार चार त्रिक बारा बारा त्रिक छत्तीस मी यांचा गुणाकार करते आणि गुणिले तीन म लसावी हा पूर्ण आहे पण आपल्याला विचारलं काय छत्तीसच्या किती पट पहा बरं मी छत्तीस गुणिले तीन लिहिले आहे छत्तीसच्या कितीपट तुम्ही लिहिलेला गुणाकार बघा आणि विचार करा तुम्हाला मी वेळ देत आहे तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता वेळ संपलेली आहे लक्षात आल्या का तुमच्या ह्या सर्वांचा गुणाकार करायचा पण मी काय केलं मला विचारलं छत्तीसच्या कितीपट म्हणून मी काय केलं छत्तीस गुणाकार येईल तेवढ्या संख्यांचा गुणाकार केला आणि उरले बाजूला तीन तर मी छत्तीसशा कितीपट आहे तीनपट आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न पाहूया पाच सतरा अकरा ने भागले असता प्रत्येकी बाकी एक उरते अशी लहानात लहान संख्या कोणते तर लहानातल्यानं संख्या विचारले अशी संख्या विचारली पाचने सातने आणि अकराने कोणीही भागलं तरी एक उरते तर लहानातला लान संख्या विचारल्या म्हणजे लसावी अशी लेखी गणित असली लसावी काढायचा त्यांचा पाचाचा लसावी पाचचे अवयव हो काय पाच एके पाच नाही का म्हणजे हे बघा या सगळ्या तिन्ही मूळ संख्या आहेत त्यामुळे त्यांचा लसावी त्यांच्या गुणाकारा एवढाच येणार आहे सातचे अवयव काय हे सात आहेत ना सात एक्के सात त्यांना दुसऱ्या कोणत्या संख्येने भाग लागतच नाही ना तर अकरा एक अकरा बघा है ना त्यामुळे त्यांचं लसावी काय येणार आहे लसावी बरोबर एक तर आहे पाच गुणिले सात गुणिले अकरा मग किती येणार गुणाकार पाच सत्ता पस्तीस आणि पस्तीस गुणिले अकरा इथे लिहिते मी पस्तीस गुणिले अकरा अकराने गुणूया आपण अकरा पाचे पंचावन्नचे पाच अच्छाले पाच थी अकरा तेहतीस आणि पाच किती अडतीस बघा तीनशे पंच्याऐंशी मला अशी संख्या आली हिला पाच सात अकराने भागलं कळ म्हणजे अशी संख्या आहे की तिला भागलं असता बाकी एक उरते आता मग एक बाकी उरते म्हणजे ही हा आला लसावी असावी बरोबर आणि मग आता बाकी एक उरलं पाहिजे म्हणजे आपल्याला एक दिलेला आहे तो आपण एक मिळवायचा म्हणजे उत्तर काय तीनशे शहाऐंशी मग कळलं का तुम्हाला पर्याय काय असणार आहे तो सांगा बरं पर्याय तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता वेळ संपलेली आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बरोबर ना आता काही लेखी गणित आहेत लेखी गणित म्हणजे दैनंदिन जीवनावर आधारित उदाहरणं आहेत आणि त्यामध्ये मात्र लसावी मसावी काढून त्यांची उत्तरं काढायची असतात त्या प्रश्नात तुमच्या प्रश्न वाचून तुम्हाला लक्षात आलं पाहिजे लक्षात ठेवा जास्तीत जास्त कुठे म्हटलं असेल तिथे मसावी काढायचं आणि कमीत कमी म्हटलं असेल तिथे लसावी काढायचं तिथे उदाहरण हे उदाहरण आपल्या स्कॉलरशिप परीक्षेला आलेलं उदाहरण आहे एका परीक्षेला आलेलं आहे उदाहरण एका कवायतीसाठी सहावीच्या पंचेचाळीस मुली सातवीच्या तीस मुली आणि आठवीच्या साठ मुलींना क्रीडांगणावर प्रत्येक यत्तेसाठी वेगवेगळ्या रांगेत उभं करायचं आहे प्रत्येक रांगेतील मुलींची संख्या समान ठेवायची असेल तर एका रांगेत जास्तीत जास्त किती मुली असतील तर ह्या तिन्ही संख्यांचा आपल्याला मसावी काढायचा आहे या ठिकाणी ते जास्तीत जास्त किती मुली असतील म्हटलं आहे है ना म्हणून आपण मसावी काढू पंचेचाळीसचे आधी अवयव पाडूया त्रिक पंचेचाळीस त्यामुळे पाच त्रिक पंधरा गुणिले तीन त्यानंतर सातवीच्या किती मुली आहेत पहा सातवीच्या तीस मुली आहेत ना तर मग आपण तीसचा काढूया दहा त्रिक तीस दहाचे अवयव पाडूया पाच जुने दहा गुणिले Siya Siya? तीन हां नंतर आठवीच्या साठ मुली आहेत वीस विस्त्रीक साठ ठीक आहे वीस्त्रीक साठ म्हणजे तीन मिली ते आधी वीसचे अवयव पडायचे पाच चोक वीस पाच गुणले चारचे अवयव बेदुणे चार म्हणजे बघा बेदुणे चार चार पंचा वीस विस्त्रीक साठ तर जास्तीत जास्त म्हटलंय म्हणजे मी ह्यांचा मसावी काढणार बघा पहिला तिघांमध्ये पाच आहे का पहा मसावी इथे लिहिते मी मसावी तिघांमध्ये पाच आहे जोडी जोडी म्हणजे तिघामध्ये जो सामायिक अवयव जो आहे तो एकदा लिहायचा नंतर दोन आहे का पहा तिघामध्ये नाही आहे मग तीन आहे का पहा तीन आहे इथे पण आहे इथे पण आहे इथे पण आहे म्हणजे तीन आला ठीक आहे आणि त्यांचा गुणाकार म्हणजे मसावी ठीक आहे आता तुमचं उत्तर बघा प्रत्येक एका रांगेत जास्तीत जास्त किती मुली असतील उत्तराचा पर्याय तुम्ही शोधायचा आहे तुमची वेळ सुरू होत वे आहे आत्ता वेळ संपलेली आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पाहूया पुढचा प्रश्न असाच लेखी प्रश्न आहे मनीषाला विक्रीसाठी गळ्यात घालायच्या खऱ्या मोत्याच्या माळा तयार करायच्या आहेत तिने तिस्तीस मोत्यांच्या माळा केल्या तिसतीस मोत्यांच्या माळा केल्या के तर सात मोती शिल्लक राहतात आणि चाळीस चाळीस मोत्यांच्या माळा केल्या तरी सातच मने शिल्लक राहतात तर तिने एकूण किती मोती आणले असतील तर तुम्हाला पर्याय दिलेला आहे बरोबर ना या ठिकाणी <नी>। कमीत कमी तिने किती मोती वापरावे वापरावे म्हणजे सात मणे शिल्लक राहतील या ठिकाणी तीस आणि चाळीसचा लसावी काढावा लागणार आहे बाळानं तीस तीसच्या माळा केल्या तरी पण सात आणि चाळीस सा चाळीसच्या काल केल्या तरी सात म्हणजे या ठिकाणी कमीत कमी तिने मणी घेतलेले आहेत कळलं ना तरी मग किती एकूण मोती तिने आणले असतील बरं मग तीसचे आपण पहिले अवयव पाडूया दहा त्रिक तीस दहा येणार पाच दुने दहा गुणिले तीन नंतर मग चाळीसचे आपण अवयव पाडूया दहा चाळीस मग आम्ही जे प्रथम अवयव पाडते ते मी संयुक्त अवयव असतात कळलं ना मग त्याचे पुन्हा मूळ अवयव आपण पाडतो दहा चाळीस मग दहाचे काय पाच दुने दहा आणि चाळीस मी चोक म्हणजे चारचे पुन्हा बेदुने चार मग आता ह्याचं कमीत कमी किती तिने हे केले असतील मणी आणले असतील सात मने शिल्लक राहतात म्हटल्यावर मग प्रथम आता ह्याचं लसावी आपण काढूया लसावी काढणार दोघांमध्ये समान घटक जो आहे तो घेऊया पहिला नंतर दोघामध्ये दोन दोन पण आहे हा झाला मसावी आता असामायिक अवयलायचे तीन आहे आणि हे दोन गुणिले दोन ठीक आहे तर गुणाकार करा बरं पाच जुने दहा नंतर दहा त्रिक तीस तीस जुने साठ साठ जुने एकशे वीस बघा एकशे वीसमध्ये बघा तीस तीस केल्या तरी सात मणी राहतात चाळीसशेच केले तरी सात मणी राहतात कारण एकशे वीस मणी तिला लागले आणि सात मणी शिल्लक राहतात बरोबर ना सात मणी तिचे शिल्लक राहतात मग एकूण किती मणी बघा एकूण किती मणी काय असेल पर्याय विचार करा तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता तुमची वेळ संपलेली आहे बाळानो उत्तर आहे पर्याय क्रमांक दो, दोन एकशे वीस अधिक सात एकशे सत्तावीस पुढचं उदाहरण पाहूया बारावं दोन सहमूळ संख्या त्यांचा लसावी नऊशे तीस आहे आणि त्यांच्यातील फरक एक आहे तर त्या संख्यापैकी लहान संख्या कोणती सहमूळ संख्या तुम्हाला म्हटलं मग अशी सहमूळ संख्या म्हणजे अशा संख्या की त्यांना फक्त एक हा त्यांच्यामध्ये सामायिक अवयव असतो एक हा सामायिक अवयव असतो आणि त्यामुळे त्या, त्या संख्यांचा मग आपण नियम पाहिला की त्यांचा मसावी हा एक असतो आणि लसावी हा त्यांचा गुणाकारा एवढा असतो हां आता आपल्याला इथे उदाहरणात दिलेला आहे मसावी त्यांचा किती है? हा नियमच आहे मसावी आणि लसावी लसावी दिलेला आहे नऊशे तीस मग आपण असामायिक अवयवांचा गुणाकार किती माहीत मग अशा आपण नाही का शिकलो असामायिक अवयवांचा गुणाकार गुणाकारवर लसावी भागिले मसावी मात असामायिक अवयवांचा गुणाकारच आहे हा नऊशे तीस बरोबर ना हा असामायिक अवयवांचा गुणाकार आहे असामायिक अवयवांचा गुणाकार मग आता आपल्याला ह्या नऊशे तीसचे अवयव पाडावे लागणार कारण संख्या विचारले ना लहान संख्या कोणती त्यातली मग बघा ना त्र्याण्णव आहेत त्र्याण्णवला कितीने भाग जातो तीनने भाग जातो ना बाळा तीनने भाग जातो आपण इथे तीनने भाग देऊन बघूया नऊशे तीसला तीनने भाग देऊया आपण तीन एके तीन तीन त्रिक नऊ तीन एके ती तीन शून्य किती आलं तीनने भाग दिलं म्हणजे आपल्याला अवयव आले आपण वरचं आलेलं लिहूया आधी तीनशे दहा गुणिले तीन आता तीनशे दहा गुणले तीन हा असामायिक अवयवांचा गुणाकार मग जर ह्याच जर आपण संख्या घेतल्या तर तीनशे दहा आणि तीनमध्ये फरक त्याने आपल्याला एक दिला आहे संख्यातील दिल फरक एक यायला आपण काय करूया हो हा शून्य जो आहे ना गुणाकार हा शून्य आहे ना आता तीनवर ठेवूया आपण तर काय होईल एकतीस गुणिले तीस, तीस बघा एकतीस गुणिले तीसमध्ये काय आहे फरक एकचा आहे आणि असामायिक अवयवांचा गुणाकारच आहे तो एकशे तीस सॉरी नऊशे तीस ठीक आहे मग लहान संख्या कोणती ह्या दोनच संख्या आहेत लहान संख्या कोणती असेल सांगा बरं तुम्ही तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता वेळ संपलेली आहे लहान संख्या कोणती आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजे तीस या दोन संख्या मिळाल्यात ना एकतीस आणि तीस मग लहान संख्या आहे तीस मोठी संख्या आहे एकतीस पुढचा प्रश्न पाहूया दोन क्रमवार विषम संख्या आहे मग अशा आपण नियम बघितला विषम संख्यामध्ये मसावी हा एक असतो आणि लसावी त्यांच्या गुणाकारा एवढा असतो तर मोठी विषम संख्या कोणते हे पर्याय दिलेले आहेत आपल्याला मसावी त्यांचा एक असतो आपण मग नियम शिकलो त्याप्रमाणे लिहूया मसावी एक आणि हा लसावी दिलेला आहे आता जे उदाहरण आपण सोडवलं त्याप्रमाणेच करायचं आपल्याला म्हणजे आपल्याला असाधार अवयवांचा गुणाकार काढायचा आहे आता ही संख्या आहे सतराशे त्रेसष्ट संख्या अंकांची बिरीज बघा सहा आणि सात सा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा तीनने भाग जात नाही तर इथे आपल्याला कट पद्धत वापरावी लागणार इथले पर्यायामध्येच बघूया कुठले अवयव आहेत का आपण एकक स्थानी तीन आहे ना मग आपण एकदा एक्केचाळीस गुणले त्रेचाळीस किंवा एक्केचाळीस गुणले तेत्तीसचा गुणाकार करून पाहणार आहोत बघूया आपण जर एक्केचाळीस गुणले तेतीस कारण एकक स्थानी तीन आहे नऊने गुणलं एकोणतीसवालीने गुणलं तर नऊ तीस सत्तावीस येणार नाही मग मी आधी एक्केचाळीस गुणिले तेत्तीसचा गुणाकार कधी कधी असे पर्यायावरून आपल्याला उत्तराकडे जावं लागतं कारण ह्याचे आपल्याला अवयव पाडायचे आहेत ठीक आहे आता बघा एकेचाळीस गुणले तेत्तीस तीन एके तीन तीन चौक बारा तीन एके तीन आणि तीन चौक बारा पाहूया गुणाकार किती येतो तर म्हणजे मला अवयव मिळतील तीन तीन, तीन दोन ए तीन आणि दोन पाच दोन आणि एक तीन एक त्रे किती येतं तेराशे त्रेपन्न नाही म्हणजे एक्केचाळीस गुणिले तेत्तीस येत नाही आहे मग ठीक आहे मी दुसरा गुणाकार करून बघते एक्केचाळीस गुणिले आपण त्रेचाळीस करून बघूया एकक स्थानी बाळानं संख्येच्या हा जो लसावी दिला ते तीन आहे ना मग ज्यांच्या एकेकांच्या गुणाकाराने तीन येईल त्या संख्या मी घेत आहे तर मी एकोणतीस हा आपला पर्याय नाहीच आहे पर्याय क्रमांक दोन आधीच कट झालेला आहे त्यामुळे आपला पर्याय क्रमांक चार पण कट झाला आहे कारण तेहतीस आणि एक्केचाळीसचा गुणाकार येत नाही आहे बघा आहे ना म्हणजे पर्याय असणार एक्केचाळीस आणि त्रेचाळीसच पाहूयांचा गुणाकार तीन एके तीन तीन चोक बारा चार एके चार त्यानंतर चार चौक सोळा किती येतो तीन चारने दोन सहा हां बघा आलं उत्तर बळानो हां म्हणजे कोणाचा एक्केचाळीस आणि एक्केचाळीस आणि त्रेचाळीसचा गुणाकार आहे सतराशे त्रेसष्ट मग मिळाले आपल्याला ह्या दोन संख्या बरोबर ह्या दोन संख्यांचा गुणाकार असामायिक अवयवांचा गुणाकार आहे हा त्याच दोन संख्या जेव्हा अवयवाचे असे विषम असतात ना त्यावेळेला म्हणजे मूळ संख्या असतात तर ते जे आपण असामायिक अवयव जे काढतो तोच त्या दोन संख्या असतात मग बघा यातली मोठी संख्या कोणती आहे तुमची वेळ सुरू होत आहे संपलेले आहे उत्तर आहे विषम मोठी संख्या त्रेचाळीस पर्याय क्रमांक तीन अशा प्रकारे आजच्या भागात आज आपण इथेच थांबणार आहोत धन्यवाद आज आपण या भागात इथेच थांबूया माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि बीएमसी एज्युकेशन चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन प्रेस करा ज्यामुळे नवीन व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळतील मुलांनो घरी रहा व सुरक्षित रहा, धन्यवाद